प्रभाग क्रमांक 15 मधील प्रियंका कॉम्प्लेक्स सुखकर्ता कॉलनी परिसरातील नागरिकांचा माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली मनपावर धडक मोर्चा. कायनेटिक चौक परिसरातील प्रभाग क्रमांक 15 प्रियंका कॉम्प्लेक्स सुखकर्ता कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते व पाणी प्रश्नाबाबत सोमवारी माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर नागरिकांनी मोर्चा काढला होता. प्रियंका कॉम्प्लेक्स सुखकर्ता कॉलनी या भागातील रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनपाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे संबंधित अधिकारी यांच्यापैकी कोणाचेही लक्ष देण्यास तयार नाही. पावसाळ्यात महिलांना, विद्यार्थ्यांना व वरिष्ठ नागरिकांना अत्यंत खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो. अनेक वेळा चिखलात घसरून पडल्याने वयोवृद्ध नागरिक कायमचे जायबंदी झाले आहेत. तसेच या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाणी कमी दाबाने येते आणि एक तासात सर्वच लोकांचे पाणी भरून होत नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न सोडवावेत अशा मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी नगरसेवक विजय गव्हाळे आणि परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांना दिले. या प्रश्नाबाबत या परिसरातील महिला आणि नागरिकांनी सविस्तर माहिती देऊन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी केली. यावर लवकरात लवकर पाणी प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी आलेल्या नागरिकांना दिले. तसेच पुढील दिवसात या प्रश्नावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील काळात उग्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. नगर शहरामधील वेगवेगळ्या भागातल्या समस्या, रस्त्याच्या असो, पाण्याच्या असो, लाईटची व्यवस्था पण असो, ड्रेनेजचा असो, स्वच्छता असो किंवा त्याच प्रकारे उद्यानांचे प्रश्न असो, हे सातत्याने नागरिकांची एक मागणी असते की ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे. आणि त्याच्याकरता देखील आम्ही वारंवार महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो. त्यांनाही फोनद्वारे असेल निवेदनाद्वारे आम्ही सातत्याने कळवायचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि आज देखील तशाच रीतीनं कॅनेटिक चौक परिसरातील एक 3-4 कॉलन्या आहेत, त्या कॉलन्यांच्या नागरिकांबरोबर या ठिकाणी आम्ही सर्वजण निवेदन घेऊन की या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो होतो. आणि संबंधित जे काही नवीन आयुक्त महानगरपालिकेमध्ये जावळे साहेबांचे पण आलेले आहेत, त्यांना देखील आम्ही त्या बाबतीत विनंती केली. त्यांनी आम्हाला आश्वासन देखील केलं आहे की पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लावू, रस्त्याचे देखील तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्तीचं काम आहे ते देखील आम्ही हाती घेतो. असताना पाण्याचा प्रवाह जे मासा आहे की ज्या वेळेला आपल्याकडनं इथून आठवडाकडून पाणी येतात मुळामध्ये तिथं काहीतरी मध्ये वाल सोडले जातात आणि त्यामुळे तिथं स्टेशनला प्रेशर भेटत नाही. या नंतर काय होतं साहेब की रेल्वे स्टेशनला तिथं पाणी भरपूर प्रमाणात येतो. आता हे नवीन वाल वगैरे ते टाकले आणि या अर्थाने नियोजन नाही आहे पाणी सोडण्याचं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम तिथे निर्माण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, 15 ते 20 वर्षापासून पूर्वी हिरस की डांबरीकरण केलं होतं, त्यानंतर ह्या कुठल्याही प्रकारचं तिथं रस्ते डांबरीकरण वगैरे काही झालेलं नाही. ड्रेनेजचा पण फार मोठा तिथे त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आम्ही काल सगळे जण समजा माहिनकडे गेलो समजा साहेबांकडे, तर त्यांना तिथे दार घातलं आणि ते म्हणजे आपण उद्या पाणी किती आहो आपण सगळे बोलू. तर साहेब आमची विनंती आहे की याचं तुम्ही लक्ष घालून त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणून तुमच्याकडे आणि आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे महानगरपालिकेने. आमच्याकडे रस्ता नाही, रस्त्याची कंडिशन बघितलं तुम्ही पण सांगा काय तुमची परिस्थिती आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाला मोटर लावा लागते पाण्याचं आहे. पूर्वी पाणी जेव्हा स्टार्ट झालं आम्ही राहिला असतो तेव्हा पाणी नळले आणि आता का प्रॉब्लेम येतो असा ते पण कळत नाही. आणि प्रत्येक नगर सेवकाला जरी भीत मारली तरी सांगितलं तरी एक दोन दिवस प्रॉब्लेम सॉल्व्ह होते नंतर पण तीच कंडिशन होते. आणि लक्ष्मी कॉलेज त्यांचा मेन प्रश्न आहे की आम्हाला एवढ्या म्हणजे एक वर्षामध्ये ना पाणी अजिबात रेग्युलर येत नाही आणि खूप कमी दाबाने येतं, काही ना येतं काही ना येत नाही, काही ना पोहोच नाही येतं तर काही ना अजिबात येत नाही. आमच्या मोठी चार तास जातात त्याच्यामुळे आमचं लाईट बिल पण वाढत जातात आणि आम्हाला असं रेग्युलर आणि मेन म्हणजे आता सध्या ना रस्त्याचा एक प्रश्न आहे. जेव्हा आम्ही एंट्री करतो ना तिथे खूप दोन मोठे खड्डे आता कालच एकदा ना तिथे खूप भांडण झाले त्या खड्ड्यांवर आणि पुढे रस्त्यात पण कॉलनीमध्ये ठिकठिकाणी खांद्यामुळे आम्हाला अजिबात रस्त्याला चालताना सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे रस्त्याचा एक प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम जेव्हा मी पण साहेबांना फोन करतो तेव्हा त्या दिवशी साहेबांच्या इथं बसून साहेबांना सांगितलं होतं भेटायला, ते त्यांना भेटलो ते फक्त जिथे तिथं आला आणि नुसती पाणी गेली कोण ते नळाला ते 10 मिनिटं पाणी येतं गायब होतं 10 मिनिटांनी.
वरच्या 6 घरांना पाणी आलं, आम्हाला न विचारता तिथं अपार्टमेंट झाली साहेब, सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. आमच्या 4 इंची लाईन मधून लक्ष्मी कृपाचा विषय सांगतो तर तिथं त्या 4 इंची लाईन मधून त्यांना लाईन दिली टाकून तिथं तिथं वॉल बसवला, त्यांची 8 इंच फुल करतात. आमचं फक्त 6 घराला पाणी येतं, 40 घर आहेत त्या लक्ष्मी कृपा होती. आमच्या नळांना साहेब जवळजवळ 8-15 दिवस पाणी यायचं. जेव्हा आम्ही सांगू आम्ही निकम साहेबांना सांगितलं त्या दिवशी आम्हाला पाणी आलं. त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा आता काल 25 परिस्थिती